महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व ॲडव्होकेट किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 जुलै रोजी ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके सरचिटणीस पश्चिम विदर्भ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या व विधी विभाग यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम पुलात दरी पडल्याने तो पूल बंद करून पुलाच्या बाजूने 4 कोटी रुपयांचा छोटा पूल तयार करण्यात आला आणि 3 महिन्यातच पावसाळ्याच्या पहिल्या पावसात त्या पुलावरून पाणी जात असल्याने तोही पूल बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला अकोट जाण्याकरिता नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गांधीग्राम नदीवरील 4 कोटीच्या पुलाची व घुसर येथील रस्ता वाहून गेलेल्या पुलाची ऑडिट करून संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी स्थानिक आमदारांना याबाबत जाब विचारून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती याप्रसंगी सरचिटणीस पश्चिम विदर्भ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या व विधी विभागाचे ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गांधीग्राम नदीवरील 4 कोटीच्या पुलाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, तसंच उसर रोडवर पेट्रोल पंपाजवळ दर्यापूरवरून जो मैसांग मार्गे रस्ता आहे अकोल्याला येत आहे त्या रोडवर जो पूर्णपणे पाण्याने पूर्ण पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की हे अकोला पूर्व मतदारसंघामध्ये येत आहे आणि याच्यामध्ये जे एकंदरीत कंत्राटदाराने जो भ्रष्टाचार केलेला आहे हा पूर्ण अकोला जिल्ह्यासाठी एक कलंक लागलेला आहे. माध्यमातून खूप हे झालं आहे, परंतु इतका भ्रष्टाचार झालेला आहे की सरकार करते काय की निवड त्यांनी जे 4 कोटी रुपये कशात गेले 4 कोटीचा काय तो असं वाटतं की 1 कोटी काय त्याला 50 लाख रुपयेसुद्धा लावलेले नाही आहे. अशा तऱ्हेचा पूर हा पाण्यातून 2 महिन्यात वाहून जातो आणि तो जो आहे लोकांचे पैसे आहेत हे पूर्ण म्हणजे सामान्य लोकांच्या खिशातून जो टॅक्स आपण जातो त्याच्या माध्यमातून सरकारला जो पैसा गोळा होतो त्याचा असा भ्रष्ट मार्गाने जर वापर होत असेल तर खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या भ्रष्ट अधिकारी प्लस यांनी जे कंत्राटदार आहे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे याकरिता आम्ही जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की जर यांनी आता या महामार्गावर जे रस्त्याला अकोट करून येणारे जे लोक आहेत, जे व्यापारी वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, या सर्व लोकांना आज रोजी अशी स्थिती झाली आहे की त्यांनी यावं कुठून. आता त्यांना येण्याजाण्यासाठी रस्ता नाही. कोणाला असं वाटतं की आता अकोलावरून गांधीग्राम मार्गे येणारा रस्ता जर बंद झालेला आहे, त्याचप्रमाणे जो म्हैसांग मार्गे जो सुरू होता तो सुद्धा आता पूल त्या रस्ता वाहून गेल्यामुळे की एवढा मोठा भ्रष्टाचारामुळे जी आजची सिच्युएशन झालेली आहे. आपल्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या हेच आहे की ते जे कंत्राटदार आहेत ज्यांनी याच्यामध्ये हिस्से घेतलेले आहेत, जे भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांच्याकडून त्या पूर्ण रोडचं ऑडिट करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू आणि कायदेशीर मार्गाने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कोर्टामध्ये केस करू, सर्वांना कोर्टात केस. यावेळी ॲडव्होकेट नंदकिशोर शेळके सरचिटणीस पश्चिम विदर्भ जनहित कक्ष व विधी विभाग, ॲडव्होकेट राजेश पवार जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष व विधी विभाग, ॲडव्होकेट संतोष गोळे जिल्हाध्यक्ष ग्रामीण जनहित कक्ष व विधी विभाग, ॲडव्होकेट कैलास अनमाने विभाग अध्यक्ष अकोला पश्चिम विधी विभाग, ॲडव्होकेट सागर जोशी सचिव महानगर अकोला, ॲडव्होकेट प्रकाश पुंगे सहसचिव अकोला, ॲडव्होकेट अनिल कुकडे आदी उपस्थित होते.